नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सोयाबीनचा बाजार सध्या चांगलाच पडला आहे, त्यातच पुढच्या महिन्यापासून आपलं सोयाबीन बाजारात यायला सुरुवात होईल. पण जागतिक सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज, जागतिक पातळीवर वाढत चाललेली आर्थिक अनिश्चितता, घटलेली मागणी आणि यामुळं बाजारात तयार झालेल्या निगेटिव्ह सेंटिमेंटमुळं बाजारात मंदी आली आहे. आपल्या शेतकऱ्यांना तर 4,000 भाव मिळतोय. नवा माल बाजारात यायला सुरुवात झाल्यानंतर दबाव आणखी वाढू शकतो. पण सरकारनं मनात आणलं तर सोयाबीनला किमान हमी भाव म्हणजेच 4,892 भाव मिळू शकतो. त्यासाठी सरकारकडे 4 पर्याय आहेत. मग हे 4 पर्याय कोणते? तर त्यातला पहिला पर्याय म्हणजे हमी भावानं खरेदी करणं. सरकारनं हमी भावानं सोयाबीनची खरेदी सुरू केली तर किमान 4,892 भाव शेतकऱ्यांना मिळेल. सरकारला काही सर्व माल खरेदी करण्याची गरज नाही. सरकार बाजारात खरेदीसाठी उतरल्यानंतर खुल्या बाजाराला एक स्पर्धा तयार होऊन दराला आधार मिळू शकतो. खुल्या बाजारात हमी भावाच्या आसपास भाव राहतील. दुसरं म्हणजे सरकारला खरेदी करायची नसेल तर सरकार सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवू शकतं. पण याची घोषणा सरकारनं वेळेत करायला हवी, तरच शेतकऱ्यांना भावांतरचा फायदा होईल. तिसरं म्हणजे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करूनही सरकार देशातील सोयाबीन बाजाराला आधार देऊ शकतं. आयात शुल्क वाढवल्यास आयात होणारं तेल महाग होईल. यामुळे देशातील सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाला चांगला भाव मिळेल आणि त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल. खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी केवळ शेतकरीच करत नाही तर प्रक्रियादार आणि आयातदार देखील अशी मागणी करतात. चौथं म्हणजे सरकार सोयाबीन निर्यातीसाठी अनुदानसुद्धा देऊ शकतं आणि बाजाराला आधार देऊ शकतं. यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचे भाव वाढतील. भारताचे सोयाबीन नॉन जीएम असलं तरी भारताच्या सोयाबीन आणि सोयाबीनचे भावही आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. तसंच खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर यातून मिळणाऱ्या पैशातून सरकार सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान देऊ शकतं. याचाही भार सरकारवरचा कमी होऊ शकतो. सरकारकडे हे 4 पर्याय आहेत. आता सरकार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किमान हमीभाव तरी मिळेल याची काळजी घेईल. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भाजपला दाखवलेला इंगा. शेतकरी विरोधी धोरणांचा फटका बसल्याचं राज्यातील सर्वच धोरणकर्त्यांनी मान्य केलंय. आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका सरकारनं लांबवल्या असल्या तरी पुढच्या 5 घ्याव्याच लागतील. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात येण्याच्या ऐन काळात निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीन उत्पादकांची नाराजी सरकार घेणार नाही. सरकार सोयाबीनला किमान हमी भाव मिळेल याची दक्षता घेईल. याची तयारी सरकार करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. यामुळं जागतिक बाजारात मंदीचं वारं असलं तरी आपल्या शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकार यंदा शेतकऱ्यांना आधार देण्याची शक्यता आहे. आता एकूणच सोयाबीन बाजारात ज्या घडामोडी सुरू आहेत आणि सरकार पुढच्या काळामध्ये नेमकं काय करू शकतं याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.